Hello students, in the last lecture we have seen the concept of pressure of an ideal gas, next RMS speed of an ideal gas molecule, and next is the interpretation of temperature in average kinetic energy. Also today we will see the concept of degree of freedom. मागील लेक्चर ला अजून एक आपण पॉइंट बघितला तो आहे लॉ ऑफ पार्टिकल पार्टिशन ऑफ एनर्जी. त्यामध्ये आपण थोडा कॉन्सेप्ट बघितला होता, आज आपण बघणार आहोत बाळांनो नेक्स्ट कॉन्सेप्ट व्हिच इज लॉ ऑफ सॉरी आवर टुडेज कॉन्सेप्ट इज डिग्री ऑफ फ्रीडम. आज आपण बघणार आहे बाळांनो डिग्री ऑफ फ्रीडम. So concept of degree of freedom is very very simple. Today's topic is degree of freedom. Here, what is my degree of freedom? We will see definition of degree of freedom later on. Before we will see the actual concept. Suppose if we consider three dimensional Cartesian coordinate system. This is y axis, this is z axis, and this is x axis. Okay? If any single molecule, move in the three dimensional coordinate system, जर एखादा single molecule थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कुठेही मूव होत असेल, दॅट मीन्स इट कॅन मूव अलॉन्ग एक्स ऍक्सिस, इट कॅन मूव अलॉन्ग वाय ऍक्सिस, अँड इट कॅन मूव अलॉन्ग झेड ऍक्सिस. म्हणजे याला कोणकोणत्या दिशेने मूव होऊ शकतो? एक्स ऍक्सिसच्या दिशेने तो मूव होऊ शकतो, वाय ऍक्सिसच्या दिशेने तो मूव होऊ शकतो, आणि झेड ऍक्सिसच्या दिशेने मूव होऊ शकतो. म्हणजेच काय बाळांनो, त्याची पोझिशन डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याकडे किती कोऑर्डिनेट सिस्टीम आहे? थ्री. That's why in three-dimensional Cartesian coordinate system, the molecule move in any direction has 3 degrees of freedom. किती degree of freedom आहे? 3 degrees of freedom आहे. म्हणजे translational motion किती direction ला होतं? 3 directions ला होतं. So 3 degrees of freedom इन लिनियर मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे कोणतं मोशन बाळांनो? लिनियर मोशन. कोणतं मोशन येतं? लिनियर मोशन. मग आता हे जर लिनियर मोशन असेल, ट्रान्सलेशनल मोशन असेल, म्हणजे नीट विचार करा तुम्ही, मोकळी सिस्टीम आहे, त्या मोकळ्या सिस्टीम मध्ये पार्टिकल तिकडेही जाऊ शकतो, इकडेही जाऊ शकतो, आणि वरखालीही जाऊ शकतो, म्हणजेच तो तिन्ही डिरेक्शनला मूव्ह होऊ शकतो. सो इट हॅज 3 degrees ऑफ फ्रीडम. त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे? 3 degrees ऑफ फ्रीडम. Suppose if we consider one plane surface area, high plane surface area consider kela. If we draw this is the x axis and this is the y axis. Particle can move in this plane surface either along x axis or along y axis. To particle ek to x axis la move ho sake kiwa y axis la move ho sake. Mhanje to don axis la move ho sakto. Mhanje kay tar baalanno, फक्त त्याचं डिस्क्राइब जे मोशन आहे, मोशन ऑफ द पार्टिकल डिस्क्राइब विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय ऍक्सिस ओनली. ओके, सो इट हॅज 2 degrees ऑफ फ्रीडम. म्हणजे तो दोन दिशेला मूव होऊ शकतो, म्हणून त्याला म्हणायचं 2 degrees ऑफ फ्रीडम. किती डिग्री ऑफ फ्रीडम असतं? 2 degrees ऑफ फ्रीडम. अँड सपोज पार्टिकल मूव अलॉन्ग स्ट्रेट लाईन पाथ. पार्टिकल कसं मूव होतंय? स्ट्रेट लाईन पाथ मध्ये तो मूव. पार्टिकल मूव अलॉन्ग स्ट्रेट लाइन पाथ. आता मला एक सांगा, दिस पार्टिकल आयदर मूव इन अपोजिट डिरेक्शन ऑर इन फॉरवर्ड डिरेक्शन. म्हणजे काय? एकच डिरेक्शन आहे त्याला, कळतंय ना? अपोजिट डिरेक्शन गेला म्हणजे तो एकच सरळ लाईन मध्ये जातोय. सो मोशन ऑफ द पार्टिकल डिस्क्राइब ओनली ऑन द बेसिस ऑफ सिंगल ऍक्सिस. सो दिस पार्टिकल हॅविंग 1 degree of freedom. किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे बाळांनो? ओनली 1 degree ऑफ फ्रीडम. म्हणजे बघा, थ्री डायमेन्शनल पार्टिकल कुठेही मूव होत असेल,
तर त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहे. पार्टिकल सरफेस वर मूव होत असेल तर त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे, आणि पार्टिकल लाइन मध्ये मूव होत असेल तर त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, ओनली 1. सो इन अ 3 डायमेंशनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम द पार्टिकल हैज 3 डिग्री ऑफ फ्रीडम. In two-dimensional Cartesian coordinate system, particle has two degree of freedom, and in one-dimensional Cartesian coordinate system, particle has one degree of freedom. Particle के लिए degree of freedom है बालानो, only one degree of freedom है. And here in this straight line path, suppose if we consider this is x-axis, then velocity of the particle along x-axis is vx. Here velocity of the particle along x-axis is vx. And along y-axis is vy. Here in three-dimensional Cartesian coordinate system, velocity of the particle along x-axis is vx, along y-axis is vy, and along z-axis is vz. Okay, so here the velocity component describes the motion of particle in the coordinate system. Okay, remember that. Okay, so here in this system only one velocity coordinate, here two coordinate and here three coordinate, म्हणजे पार्टिकल जसा जिकडे मूव होऊ शकतो तेवढे त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. सपोज इफ वी कंसीडर हेवी बॉडी मूव टुवर्ड्स द अर्थ सरफेस, म्हणजे अवकाशातून एखादी बॉडी खाली येते ती अर्थ सरफेस वर येते, तिला किती डिग्री ऑफ फ्रीडम असणार? ती बॉडी अशी गोल गोल अशी मोठे चक्कर घेऊन खाली येईल का? नाही. ती बॉडी अशी नाच खालीवर खालीवर होत खाली येईल का? नाही. ती सरळ खाली येईल, म्हणजे तिला पाथ किती, फक्त एक, म्हणजे वे किती आहे, एक. एकाच वेने ती खाली येऊ शकते, म्हणून डिग्री ऑफ फ्रीडम किती असतो, एक असतो. किती असतो बाळांनो? एक असतो. म्हणजे तुम्ही पार्टिकलचं मोशन जितक्या वेने डिस्क्राइब करू शकता तेवढे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. किती असतात? तेवढे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. म्हणजे इथे ह्या सिस्टीम मध्ये आपण पार्टिकलचं मोशन 3 वेने डिस्क्राइब करू शकतो, म्हणून इथं 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. इथं 2 वेने डिस्क्राइब करू शकतो, म्हणून इथं 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. इथं ओनली 1 वेने डिस्क्राइब करू शकतो, म्हणून इथं 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. आता तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर मोनो ऍटॉमिक मॉलिक्युल, म्हणजे मोनो ऍटॉमिक म्हणजे सिंगल पार्टिकल साठी, सिंगल बॉडी साठी, सिंगल सबस्टन्स साठी, कोणती गोष्ट असो तरी कशी पाहिजे? सिंगल पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकलो, 3 डिग्री ऑफ फ्रीडम हा टॉपिक तुम्हाला समजलेला असेल. आता बाळांनो पुढचा टॉपिक आहे डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायटॉमिक मॉलिक्युल. आता डिग्री ऑफ फ्रीडम कशासाठी बाळांनो? डायटॉमिक मॉलिक्युल साठी. डायटॉमिक, डाय म्हणजे किती? 2. मोनो म्हणजे किती? सिंगल. मागे तर डायटॉमिक मॉलिक्युल साठी आपण डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला काढायचा आहे. तुम्हाला यात काय काय लिहायचं त्याचा मी बुक्सचा एक फोटो तुम्हाला पाठवतो, तुम्ही ऍज इट इज तो होमवर्क लिहायचा आहे. मी आज थोडं बोर्डवर लिखाण पण कमी करेल, कारण थेरॉटिकल इन्फॉर्मेशन खूप लिहायला खूप लिहून लिहून किती देणार हा प्रश्न असतो. तर बघा बाळांनो, आता डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायटॉमिक मॉलिक्युल कशासाठी बघतोय आपण? फॉर डायटॉमिक मॉलिक्युल, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर मोनो ऍटॉमिक मॉलिक्युल साठी डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतात. 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 2 डायमेन्शनल मध्ये 2 असतात आणि 1 डायमेन्शनल मध्ये 1 डिग्री ऑफ फ्रीडम असतो. सपोज इफ वी कन्सिडर दिस इज द एक्स ऍक्सिस, आपण हा एक्स ऍक्सिस कन्सिडर करूया. दिस इज द झेड ऍक्सिस, आपण हा झेड ऍक्सिस कन्सिडर करूया. अँड दिस इज द वाय ऍक्सिस, आपण हा वाय ऍक्सिस कन्सिडर करूया. बरोबर. सपोज डायटॉमिक मॉलिक्युल मीन्स हाउ मेनी ऍटम? द मॉलिक्युल कन्सिस्ट ऑफ 2 ऍटम. सपोज इफ वी कन्सिडर O2, O2 जर आपण घेतला तर ऑक्सिजनचे 2 ऍटम असतात. N2 घेतला नायट्रोजनचे 2 ऍटम असते. CO घेतला कार्बन मोनॉक्साईड, एक कार्बनचा आणि एक ऑक्सिजनचा. मग आता जर आपण विचार करा, सपोज दि मोनो डायटॉमिक मॉलिक्युल आर अलॉन्ग दि एक्स ऍक्सिस, आपण एक्स ऍक्सिसला 2 डायटॉमिक मॉलिक्युल घेतले, इथे एक मॉलिक्युल आणि इथे एक डायटॉम, म्हणजे 2 ऍटम घेतले मॉलिक्युलचे. बरोबर. ओके, इट कॅन रोटेट इन दॅट वे, अशा प्रकारे. बरोबर, म्हणजे त्याची पेअर हे जे ब्ल्यू लाईन आहे इट इज अ कोवॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? हा कोवॅलंट बॉन्ड. मग जर बाळांनो अशी कंडिशन असेल तर मला एक सांगा, दीज डायटॉमिक मॉलिक्युल कॅन इझिली मूव अलॉन्ग एक्स ऍक्सिस आयदर इन पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑर निगेटिव्ह डिरेक्शन, झालं म्हणजे 1 डिग्री ऑफ फ्रीडम झालं. दीज डायटॉमिक मॉलिक्युल कॅन मूव अलॉन्ग
एटॉमिक मॉलिक्यूल आल्सो मूव अलोंग वाई एक्सिस म्हणजे ते पुढे येऊ शकता आणि मागे जाऊ शकता सो अगेन 1 डिग्री ऑफ फ्रीडम का म्हणजे डाय एटॉमिक मॉलिक्यूल दोन्हीचे दोन्ही लक्षात घ्या दोन्ही पण म्हणजे उदाहरणार्थ मी आहे म्हणजे दोन्ही हात म्हणजे दोन एटम कन्सिडर करा मी सरळ येऊ शकतो मागे जाऊ शकतो म्हणजे मला 8 डिग्री ऑफ फ्रीडम झाला मी एक्स एक्सिस दिशेने जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो म्हणजे हा अजून 8 डिग्री ऑफ फ्रीडम झाला मी वर जाऊ शकतो आणि खाली येऊ शकतो म्हणजे दोन्ही हात सरळ वर जाणार आहे सरळ वर जाणार सरळ खाली येणार म्हणजे परत किती डिग्री ऑफ फ्रीडम झाला अजून एक झाला म्हणजे लिनियर मोशन साठी डायटॉमिक मॉलिक्यूलला किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे किती आहे डिग्री ऑफ फ्रीडम 3 परत समजून घ्या हे दोन्हीचे दोन्ही मॉलिक्यूल सरळ इकडे मूव्ह होते किंवा इकडे मूव्ह होते म्हणजे 1 डिग्री ऑफ फ्रीडम झाला कारण का वे मिळाला काय मिळाला कोणाला वे मिळाला आपल्याला रस्ता पाहिजे काय पाहिजे रस्ता तो रस्ता आहे ना ते वाय एक्सिस दिशेने सरळ पुढे जाऊ तिकडे जाऊ शकता मागे येऊ शकता झेड एक्सिस ला ते दोघं सरळ वर जाऊ शकता खाली येऊ शकता बरोबर ना म्हणजे लिनियर किंवा ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाले 3 कोणाचे डायटॉमिक मॉलिक्यूलचे आता आपण पूर्ण 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये बघतोय ऍक्च्युअली डिग्री ऑफ फ्रीडम ची कन्सेप्ट खूप मोठी जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग ला लाल तुम्हाला क्लासिकल हे सब्जेक्ट असेल किंवा बीएससी ला जाल एमएससी ला जाल तेव्हा तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये डिटेल मध्ये तेव्हा मात्र तुमचे एक्झाम्पल असेल खूप कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहेत असं लक्षात घ्या आता एकदम बेसिक एक्झाम्पल आहे ज्याला आता रोटेशनल घेऊया रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम हे झाले लिनियर डिग्री ऑफ फ्रीडम आता बघूया रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशनल काय होते बाळांनो रोटेशनल मोशन परफॉर्म केलं पाहिजे म्हणजे एक्स ऍक्सिस आहे ते मॉलिक्यूल असे त्याने असं मोशन केलं तर ते रोटेशनल होत नाही ते एका जागेवर मोशन करू शकत नाही का कारण आपण कन्सिडर काय केलंय दीज टू मॉलिक्यूल और दीज टू ऍटम आर अलॉन्ग द एक्स ऍक्सिस म्हणजे त्यांना रोटेट करायचं नाही म्हणजे असं रोटेशन घ्यायचं नाही लक्षात घ्या असं रोटेशन घ्यायचं नाही किंवा उलट पण घ्यायचं नाही कळतंय का मग कसं रोटेशन घ्यायचं म्हणजे एक्स ऍक्सिस होते आपण रोटेशन घेऊ शकत नाही पण जो हा झेड ऍक्सिस आहे झेड म्हणजे अशी कंडिशन आहे हा झेड ऍक्सिस वरच आहे आणि हे दोन्ही काय आहे मॉलिक्यूल आहे तर मला एक सांगा हे असे मूव्ह होऊ शकतात इझिली मूव्ह होऊ शकतात म्हणजे असे मूव्ह होऊ शकतात झेड ऍक्सिस भोवती म्हणजे या झेड ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय आय झेड काही आय झेड जी आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितली बरोबर ना किंवा हे वाय ऍक्सिस असा आहे म्हणजे मॉलिक्यूल इझिली असे मूव्ह होऊ शकतात किंवा असे मूव्ह होऊ शकतात कोणामध्ये वाय ऍक्सिस भोवती म्हणजे रोटेशनल वेला किती फक्त दोन आहे एक्स ऍक्सिस भोवती कसे रोटेट होणार ते असे गेले तर एक्स ऍक्सिस मधून बाहेर निघून जातील आता ते अलाउंड द एक्स ऍक्सिस पाहिजे म्हणून फक्त वाय आणि झेड ऍक्सिस भोवती ते रोटेट होऊ शकतात म्हणजेच काय तर बाळांनो रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती येतो अलाउंड वाय ऍक्सिस 1 प्लस अलाउंड झेड ऍक्सिस 1 म्हणजे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 2 आहे किती आहे बाळांनो 2 आहे आता पुढे येतो बाळांनो व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम काय आहे व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आता व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहे तर ते व्हायब्रेट करू शकते एक तर दोघं जवळ येतील किंवा दोघं लांब जातील बरोबर ना दोघं जवळ येतील किंवा दोघं लांब जातील दोघांना व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असेल आणि व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी आहे म्हणजेच त्यांना काही ना काही पोटेन्शियल एनर्जी असणार म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये होणार आहे कायनेटिक एनर्जी मध्ये होणार आहे म्हणजेच काय व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम सुद्धा किती आहे 2 एनर्जी किती आहे 2 म्हणजे तुम्ही फक्त लिनियर कन्सिडर केलं तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे का रोटेशनल कन्सिडर केलं तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे का आणि व्हायब्रेशनल कन्सिडर केलं तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे का पण तुम्ही लिनियर आणि रोटेशनल कन्सिडर केलं तर 5 डिग्री ऑफ फ्रीडम आहे का लिनियर रोटेशनल आणि व्हायब्रेशनल कन्सिडर केलं तर 7 डिग्री ऑफ फ्रीडम आहे किती येतो बाळांनो 7 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे नीट विचार करा लिनियर आणि रोटेशनल असेल तर 5 डिग्री ऑफ फ्रीडम लिनियर रोटेशनल व्हायब्रेशन असेल तर 7 डिग्री ऑफ फ्रीडम लक्षात घ्या म्हणजे असे कन्सेप्ट आहे मग तुम्ही समजून घ्या की हे याला म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम ही काय कन्सेप्ट आहे बाळांनो डिग्री ऑफ फ्रीडम ची कन्सेप्ट आहे ऍक्च्युअल कन्सेप्ट ही आहे डिग्री ऑफ फ्रीडम ची लिनियर असेल तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशनल असेल तर 2 असेल व्हायब्रेशनल असेल तर 2 असेल आणि टोटल घेतलं तर 7 असेल फक्त लिनियर आणि रोटेशनल घेतलं तर 5 डिग्री ऑफ फ्रीडम असेल किती असेल बाळांनो 5 डिग्री ऑफ फ्रीडम असेल मग आता पुढची जी कन्सेप्ट आहे बाळांनो आपली ती आहे
ती जी आपली कन्सेप्ट आहे. आता आपल्याला एनर्जी काढायची, मग एनर्जी कोणती, मग आपण लिनियर एनर्जी काढूया, नंतर रोटेशनल एनर्जी काढूया, नंतर आपण व्हायब्रेशनल एनर्जी काढूया. मग जर तुम्ही नीट विचार केला तर बघा, ऑब्विसली टॉपिक खूप सिंपल आहे, समजून तुम्ही जर व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर इझिली तुम्हाला समजेल हा टॉपिक. मग टोटल लिनियर एनर्जी, टोटल लिनियर एनर्जी कोणती एनर्जी राहते, कायनेटिक एनर्जी, कारण ते मूव्ह होत आहे, म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कसं झालंय, कायनेटिक मध्ये, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय लागू आहे, झिरो. मग टोटल लिनियर एनर्जी काय आहे, 1/2 एम व्ही एक्स स्क्वेअर करतो, आलम एक्स एक्स ला मूव्ह होऊ शकतो दोघही, किंवा आलम वाय ला होऊ शकतो, म्हणजे प्लस 1/2 एम व्ही वाय स्क्वेअर करतो, प्लस ते झेड ला वर खाली होऊ शकतो, म्हणजे काय करतो, प्लस 1/2 एम व्ही झेड स्क्वेअर, काय करतो, एम व्ही झेड स्क्वेअर. बघा ही झाली टोटल लिनियर एनर्जी. आता पुढे जर काढायचं म्हटलं तर टोटल व्हायब्रेशनल रोटेशनल एनर्जी, टोटल रोटेशनल एनर्जी. आता इथे काय होत आहे, जर हे दोन ऍटम रोटेट होत आहे, म्हणजे ज्यांची पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कसं झालं, कायनेटिक एनर्जी मध्ये, मग ही एनर्जी काय येईल, 1/2. आता एनर्जी पुन्हा होती एक्स ऍक्सिस भोवती रोटेट होत नाही, म्हणजे तिथे मुवमेंट ऑफ इनर्शिया गेली, कायनेटिक एनर्जी ऑफ द डायटोमिक मॉलिक्युल अलॉन्ग एक्सिस झिरो राहील, कायनेटिक एनर्जी अलॉन्ग वाय एक्सिस तुम्हाला फॉर्म्युला माहिती 1/2 आय ओमेगा स्क्वेअर, बरोबर ना, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, पण इथे कोणा होती वाय एक्सिस भोवती, म्हणून आय वाय आणि ओमेगा वाय स्क्वेअर इन प्लस, आता झेड एक्सिस भोवती आहे म्हणून 1/2 आय झेड इंटू ओमेगा झेड ब्रॅकेट स्क्वेअर इन ओमेगा झेड स्क्वेअर इन, म्हणजे ही झाली रोटेशनल कायनेटिक एनर्जी, टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता पुढे बघायचं राहिलं टोटल व्हायब्रेशनल एनर्जी, कोणती एनर्जी बघायची आपल्याला, व्हायब्रेशनल एनर्जी. आता व्हायब्रेशनल एनर्जी काय आहे, आयदर हे पार्टिकल कायनेटिक व्हायब्रेट होतं, म्हणजे यांना कायनेटिक एनर्जी असेल आणि पोटेन्शियल एनर्जी असेल. कायनेटिक एनर्जी काय आहे, जी 1/2 एम यू स्क्वेअर येते, कारण व्हायब्रेट होतं त्याची इनिशियल असते, आपण यू घेतली दोघांची, आणि दोघांही व्हायब्रेट होत आहे, दोघांमधचा डिस्टन्स आर आहे, दोघांमध्ये डिस्टन्स आर आहे, त्यामुळे यांची पोटेन्शियल एनर्जी येते 1/2 के आर स्क्वेअर. आता के आर स्क्वेअर ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला ऑसिलेशन चॅप्टर मध्ये शिकायला मिळेल. आता या चॅप्टर नंतर आपला जे चॅप्टर आहे थर्मोडायनामिक, आणि त्याच्यानंतर चॅप्टर आहे ऑसिलेशन, तर त्या ऑसिलेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट शिकायला मिळेल. तर आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही टोटल एनर्जी ऍड करणार, तेव्हा तुम्ही टोटल एव्हरेज एनर्जी, टोटल एनर्जी इक्वल टू काय येणार बघा, तुम्ही टोटल लिनियर एनर्जी प्लस टोटल रोटेशनल एनर्जी प्लस टोटल व्हायब्रेशनल एनर्जी, मग इथं काय करणार, ही इक्वल टू टोटल ही कन्सेप्ट इक्वल टू, म्हणजे सगळ्या काय करणार, इथं प्लस घेणार, इथं एक प्लस, इथं एक प्लस घेणार, म्हणजे ही जी टोटल एनर्जी ती या सर्वांची काय येते, सम येते, काय येते बाळांनो, सम येते. म्हणजे अशा प्रकारे ही काय बाळांनो कन्सेप्ट आहे कोणाची, डिग्री ऑफ फ्रीडम अँड एनर्जी ऑफ मोनो ऍटॉमिक मॉलिक्युल अँड डाय ऍटॉमिक मॉलिक्युल. आता पुढे आपल्याला बघायचं आहे मेयर रिलेशन, मेयर रिलेशन काय आहे ते बघायचे, थोडं इम्पॉर्टंट आहे ते रिलेशन. डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला विचारत, एखादा एमसीक्यू विचारते, बाकी मोस्टली काही विचारणार नाही, हा टॉपिक काही खूप एवढा इम्पॉर्टंट नाही. डिग्री ऑफ फ्रीडमचा टॉपिक मध्ये तुम्हाला एखादा एमसीक्यू विचारते, फक्त एखादी एक्झाम्पल देते, आणि त्या एक्झाम्पलला तुम्हाला एमसीक्यू विचारते, त्याला चॅप्टरच्या एंडिंगला आपण एमसीक्यू बघून घेऊ या चॅप्टरचे. तर बघा बाळांनो, आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला मेयर रिलेशन. काय बाळांनो, मेयर रिलेशन सोपा टॉपिक आहे. मेयर रिलेशन काय आहे बाळांनो, कन्सिडर 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस. आपण एक कन्सिडर करूया की 1 मोलचा गॅस कन्सिडर करूया. सो सिंपल स्टेटमेंट इज कन्सिडर 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस, कन्सिडर
वन मोल ऑफ एन आइडियल गैस एनक्लोज इन सिलेंडर विथ फ्रिक्शनलेस पिस्टन। अपन का एक आइडियल गैस कंसिडर किया, आइडियल गैस का मोल वन है एंड विच इज कंसिडर इन अ सिलेंडर एंड दिस फ्रिक्शन दिस सिलेंडर विच इज एनक्लोज बाय फ्रिक्शनलेस पिस्टन आए हैं। म्हणजे इथं जो एंडिंगला पार्ट आहे तो फ्रिक्शन होत नाही आणि लाइट वेट पिस्टन घ्यावं लागेल। आपल्याला कसं घ्यावं लागेल, लाइट वेट एंड फ्रिक्शनलेस पिस्टन घ्यावं लागेल। बर आपण घेतलं याला पिस्टन नाव द्या, याला सिलेंडर नाव द्या, बरोबर आहे ओके। आणि आतमध्ये काय आहे, गॅस आहे, आयडियल गॅस आहे। जर आपण याला टेम्परेचर दिलं, इफ द हीट इज गिवन टू दिस गॅस देन व्हॉट हॅपन ऍट टेम्परेचर टी, जर या पिस्टन गॅसला आपण काय केलं, हीट केलं काय होतं बाळांनो, एक तर त्याचं प्रेशर वाढेल आणि व्हॉल्यूम वाढेल। काय होईल, प्रेशर वाढेल आतमध्ये आणि व्हॉल्यूम वाढेल। प्रेशर वाढला तर ऑब्व्हियसली काय होईल, इथं जी हीट एनर्जी वाढेल आणि व्हॉल्यूम वाढला तर पिस्टन वर जाईल। काय होईल, पिस्टन वर जाईल। बघ आता एक स्टेटमेंट आहे सिंपल, ते स्टेटमेंट बघा काय येतो। माझा आपण एक पहिलं स्टेटमेंट आहे, कन्सिडर ए वन मोल ऑफ एन आयडियल गॅस दॅट इज एनक्लोज इन अ फ्रिक्शनलेस सिलेंडर। नेक्स्ट स्टेटमेंट येतो बाळांनो, लेट पी व्ही एंड टी बी द प्रेशर व्हॉल्यूम एंड टेम्परेचर ऑफ एन आयडियल गॅस। लेट पी व्ही एंड टी बी द प्रेशर व्हॉल्यूम and temperature of an ideal gas. काय बोलनो, let p be the pressure, v be the volume and t be the temperature of an ideal gas respectively. If the gas is heated so that temperature increases by delta t. समजा आपण या गॅस ला हीट केलं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला सांगितलं की गॅस ला आपण हीट केलं, तर इथे स्टेटमेंट काय आहे, if the gas is heated then temperature of the gas increase by dt. Ata case first madhe ghetla apan, consider let volume of the gas is constant। आपण व्हॉल्यूम ला कॉन्स्टंट केलं तर काय होतं बाळांनो, ऑब्व्हियसली व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे जे पिस्टन आहे ते वर जाणार नाही, व्हॉल्यूम तसंच राहील। देन प्रेशर इनसाइड द गॅस इंक्रीजेस अँड दिस गॅस रिसीव द हीट एनर्जी अँड इंक्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस। म्हणजे गॅस काय करेल, हीट रिसीव करेल अँड देअरफोर इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इंक्रीजेस। म्हणजे गॅसची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय बाळांनो इन्क्रीज होईल। म्हणजे काय बाळा बाळांनो, लेट द टेम्परेचर ऑफ द गॅस इन्क्रीजेस बाय डीटी अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट देन अमाउंट ऑफ हीट सप्लाय टू द गॅस इज यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी। म्हणजे काय होतं, अमाउंट ऑफ हीट सप्लाय टू द गॅस increases the internal energy of the gas internal energy of the gas। मग हीट चा फॉर्म्युला काय, dQ1 घेतले आपण, ही अमाउंट ऑफ हीट सप्लाय, ती हीट काय घेऊया आपण, dQ1 इंटरनल एनर्जी, डीक्यू इक्वल टू काय, डीईक्वल टू
सीवीडीटी काय आलं बाळांनो सीवीडीटी कारण जेवढी जी हीट आहे अमाउंट ऑफ हीट सप्लाय टू द गॅस इंक्रीजेस द इंटरनल एनर्जी म्हणजे जेवढी हीट आहे तेवढी काय म्हणून ऍक्ट झाली इंटरनल एनर्जी म्हणून ऍक्ट झाली म्हणून इक्वेशन नंबर 1 आला आपलं TE इक्वल टू सीवीडीटी काय आलं बाळांनो सीवीडीटी इक्वेशन नंबर 1 आता बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट आता काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट आता आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट इफ अमाउंट ऑफ हीट सप्लाय टू द गॅस अमाउंट ऑफ हीट सप्लाय टू द गॅस इज कन्वर्टेड इनटू इंटरनल एनर्जी काय बोलतो इज कन्वर्टेड इनटू इंटरनल एनर्जी एंड वर्क डन म्हणजे जर आता अमाउंट आता काय केलं तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही ठेवायचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो तेव्हा व्हॉल्यूम ऑब्व्हियसली वाढू शकतो गॅसचा व्हॉल्यूम काय होऊ शकतो वाढतो जेव्हा गॅसचा व्हॉल्यूम वाढतो म्हणजे फ्रिक्शन पिस्टन काय होतं मूव्ह होतं म्हणजे काय व्हेन हीट इज गिव्हन देन व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस गॅसचा व्हॉल्यूम काय होतो व्हॉल्यूम वाढतो अँड व्हेन द व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस देन पिस्टन मूव्ह अपवर्ड देन पिस्टन मूव अपवर्ड दैट इज वर्क हैज टू बी डन म्हणजे काही ना काही वर्क डन होतं आणि झालंय कारण पिस्टन वर गेलंय ना म्हणजे वर्क डन झालं म्हणजे जे अमाउंट ऑफ हीट सप्लाय म्हणजे जे अमाउंट ऑफ हीट जे आहे सप्लाय टू द गॅस म्हणजे टी क्यू टू घेऊया आपण काय घेऊया सप्लाय टू द गॅस ती काय आहे टी क्यू टू इक्वल टू काय बघा इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं आणि वर्क डन मध्ये होतं बरोबर ना जी हीट आपण देणार आहे तिचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे गॅसच्या इंटरनल एनर्जी मध्ये होणार आहे आणि वर्क डन मध्ये होणार आहे मग आता इंटरनल एनर्जी कोणती आहे ही सीवीडीटी ती इथे पुट करा मग डी क्यू टू इक्वल टू काय बघा ऑब्व्हियसली सीपीडीटी काय सीपीडीटी कारण फॉर्म्युला आहे डी क्यू इक्वल टू सीपीडीटी म्हणजे काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर सीपी इक्वल टू डी क्यू बाय डीटी हा फॉर्म्युला आपण इलेव्हन्थला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या चॅप्टर मध्ये बघितला आहे सीपी इक्वल टू डी क्यू बाय डीटी मग डी क्यू इक्वल टू काय सीपीडीटी म्हणजे डी क्यू टू इक्वल टू सीपीडीटी इक्वल टू डी काय बघा डी फ्रॉम इक्वेशन वन सीवीडीटी काय येतं सीवीडीटी आणि प्लस वर्क डन काय येतं पीडी प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम बरोबर ना मग आता या सीवीडीटी देखील म्हणजे काय येतं सीपीडीटी मायनस सीवीडीटी इक्वल टू पीव्हीडीटी पीव्हीडी पीडी म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम इथं डीटीडीटी कॉमन करा म्हणजे काय सीपी मायनस सीव्ही इंटू डीटी इक्वल टू पीडीव्ही आता तुम्ही जर आयडियल गॅस इक्वेशन घेतो पीव्ही इक्वल टू काय होतं आरटी वन मोल साठी काय पीव्ही इक्वल टू आरटी इथं डेल्टा व्ही म्हणून आता पीव्ही ची व्हॅल्यू काय लागणं आरटी आरटी पण आता टेम्परेचर काय आहे डीटी म्हणून काय येणार हे बघा टेम्परेचर ऑफ द गॅस इज इन्क्रीजेस बाय डीटी देन व्हॉट हॅपन पीडीव्ही चा आता जागा येऊन काय येणार आपण आर डीटी आर इंटू डीटी हा डीटीडीटी कॅन्सल झाला राहिलं काय बघा सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर दिस इज मेयर रिलेशन हेच काय बघा मेयर रिलेशन आहे काय आहे मेयर रिलेशन आहे म्हणजे सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर आता हेच एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ कॅलरी मध्ये जर लिहायचं म्हटलं तर तुम्हाला फॉर्म्युला येतोय तो फॉर्म्युला मॉडिफिकेशन केलेला आहे त्याचा डायरेक्ट मॉडिफिकेशन मी तुम्हाला देणार कारण त्याचा प्रूफ वगैरे काय तुम्हाला नाही मग जेव्हा हीट एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी म्हणजे म्हणजे कोणती कायनेटिक एनर्जी किंवा टोटल एनर्जी जी टोटल एनर्जी आहे किंवा म्हणायचं मेकॅनिकल एनर्जी मग बरं वाढतो मग हे इक्वेशन कसं लिहिता येतं सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर बाय जी ही जी एनर्जी आहे ही जूल मध्ये आहे जी काय सॉरी कॅलरी मध्ये आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जे काय तुम्हाला आन्सर मिळेल ते कॅलरी मध्ये मिळेल
याला जर जूल मध्ये काढलं तर काय येतं आर बाय जे काय येतं बाळांनो आर बाय जे हा जे कॅपिटल का काढला कारण जूल इज द नेम ऑफ साइंटिस्ट एंड फुल नेम ऑफ युनिट सिंबल ऑफ युनिट शुड बी रिटन इन कॅपिटल लेटर इट इज द नेम ऑफ साइंटिस्ट जर ते साइंटिस्टचं नाव असेल तर ते कॅपिटल लेटर सी व्ही मायनस सी सी पी मायनस सी व्ही इक्वल काय येतं बाळांनो आर बाय जे ठीक आहे आर बाय जे मग आता पुढे काय येतं बाळांनो ऑब्व्हियसली जर आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये बघायचं असेल तर एक ऑब्झर्व आहे तुम्हाला का प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट सुद्धा आपण 11 ला बघितली थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर चॅप्टर मध्ये जी स्मॉलर स्पेसिफिक हीट आहे स्पेसिफिक हीट सीपीचा फॉर्म्युला आहे तो वापरून सीपी इक्वल टू एम झिरो इंटू एसपी म्हणजे मोलर मास इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय स्पेसिफिक हीट बरोबर इक्वल टू मोलर मास आणि आय एसपी काय प्रिन्सिपल हीट स्पेसिफिक हीट प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मग जर अशी कंडिशन असेल तर आपल्याला इथं व्हॅल्यू पुट करायची मग सीपी ची व्हॅल्यू आपल्याला आता माहिती प्रिन्सिपल स्पेसिफिक काही बुक मध्ये प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि स्पेसिफिक हीट एकाच याने डिराइव केली पण आता तसं नाही आहे सीपी ची व्हॅल्यू टाकायची म्हणून एम झिरो एसपी मायनस सीबी ची टाकायची एम झिरो एसपी इक्वल टू आर बाय जी मग आता तुम्ही एम झिरो कॉमन काढा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू इक्वल टू आर बाय जे जर ही कन्सेप्ट काय अशी हा एम झिरो तिकडे जाऊ म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू इक्वल टू आर बाय एम झिरो जे काय फॉर्म्युला बघा एम झिरो जे म्हणजे मेन रिलेशन तुम्हाला हे एक आलं ते एक आलं आणि हे एक आलं दीज आर थ्री मेयर्स रिलेशन हे काय बघा थ्री मेयर्स रिलेशन आहे त्यामुळे तुम्हाला जो न्यूमरिकल आहे एक्झाम्पल 3.1 तो 3.1 चा जो न्यूमरिकल आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे 3.1 आणि 3.4 3.3 आणि 3.4 पेज नंबर 63 वरचे सॉल्व न्यूमरिकल आहे सॉल्व करा बघा जो 3.3 न्यूमरिकल आहे तो या फॉर्म्युल्यावर आहे आणि 3.4 न्यूमरिकल आहे तो या फॉर्म्युल्यावर आहे लक्षात घ्या म्हणजे दोन्ही न्यूमरिकल इझी आहे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सॉल्व करण्यासाठी तर तुमचा होमवर्क काय आहे तुम्हाला बघा मी नोट्स मध्ये असं एलो केलेलं आहे म्हणजे हायलाइट केलेलं आहे मी याचा फोटो तुम्हाला पाठवतो तुम्ही यामधून जो हायलाइट केला टॉपिक आहे तेवढंच लिहायचं बाकी बरोबर वरती लिहित बसायचे नाही आणि दोन न्यूमरिकल होमवर्क म्हणून कम्प्लीट करून आज रात्री 9 पर्यंत त्याचे मागच्या होमवर्कची लिस्ट तुम्हाला आज मी अपलोड करून देतो ती माझ्याकडून राहून गेली ती मी अपलोड करून देतो कोणी कोणी होमवर्क केला कोणी कोणी नाही आणि याची आज संध्याकाळी लगेच करून देईल सो टुडे वी विल स्टॉप हियर नेक्स्ट लेक्चर वी विल सी द न्यू कॉन्सेप्ट इज ऍब्सॉर्प्शन रिफ्लेक्शन